भारतामध्ये दरवर्षी 450,000 रोड ऍक्सिडेंट्स होतात आणि त्यामध्ये 150,000 लोक आपला जीव गमावतात आणि त्यामध्ये 70% युवक आपला जीव गमावतात. म्हणजेच भारतामध्ये दरवर्षी 105,000 युवक 15 ते 30 वर्षामधील युवक रोड ऍक्सिडेंट्समध्ये आपला जीव गमावतात. किती भयंकर आहे हे. आणि त्याची मुख्य कारणं म्हणजे जीव घेणे, स्टंट मारणे, अति स्पीडमध्ये चालवणे, नको तिथे ओव्हरटेक करणे, दारू पिऊन चालवणे, चालवताना फोनवरती बोलणे आणि अतिशय बेधुंदपणाने आणि निष्काळजीपणाने चालवणे ही कारणं आहेत. एवढं स्वस्त आहे का हो जीवन की फक्त 2 मिनिटाच्या स्टंटसाठी तुम्ही जीवन धोक्यामध्ये घालतात. आई वडील तुम्हाला 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष वाढवण्यासाठी, मोठं करण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी काय रक्ताचं पाणी आणि जीवाचा आकांत करतात याची थोडी देखील फिकीर नाही तुम्हाला. आपल्या बेजबाबदारपणामुळे एका सेकंदामध्ये आपल्या जीवाशी खेळून आई वडिलांना आयुष्यभरासाठी असह्य वेदना आणि भीषण क्लेश देऊन जातात तुम्ही. आणि त्याहीपेक्षा भयान म्हणजे काही जण जबरदस्त जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये ICU 2 महिने 4 महिने 6 महिने 1 वर्ष पडून राहतात. आई वडील लाखोने आणि करोडाने पैसा संपवतात. जे काही असेल नसेल ते विकून आयुष्यभर हॉस्पिटलच्या चक्रा मारत राहतात, हॉस्पिटलची बिलं भरत राहतात. पण त्याहीपेक्षा त्यांच्या हृदयातील भीषण यातनांचे आक्रोश त्यांना प्रत्येक क्षण मारत राहतात. काही वेळेला काही जण तर ॲक्सिडेंटमध्ये आपले हात पाय तोडून अपंग होऊन घरी बेडवरती पडून राहतात. अरे आई वडिलांनी तुमची सेवा करायची की तुम्ही आई वडिलांची सेवा करायची? रक्त सांडायचंच असेल तर रोडवरती नाही, धमक असेल तर हॉस्पिटलमध्ये हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी रक्त सांडा. स्टंट मारायचीच असतील तर बाईकवरती नाही, धमक असेल तर आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी, स्वतःला जीवनामध्ये काहीतरी बनवण्यासाठी स्टंट मारा. अश्रू आणायचेच असतील तर स्वतःचा जीव गमावून आई वडिलांच्या डोळ्यामध्ये वेदनांचे आणि दुःखाचे अश्रू आणू नका. धमक असेल तर अभिमानाने त्यांची मान उंचावून त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणा. हे महाशय बघा, संपूर्ण जगाचं ओझं यांच्या डोक्यावरती दिलेलं आहे. जर गाडी चालवताना यांनी फोन उचलला नाही तर संपूर्ण जग बुडेल असं वाटते. अभ्यास आपल्याला सांगतो की 60% लोक गाडी चालवताना फोनवरती बोलतात. एवढं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि अर्जंट काय असते कुणास ठाऊक. आणि जरी इम्पॉर्टंट आणि अर्जंट असेल तरी 2 मिनिटं गाडी साईडला घेऊन बोलण्यामध्ये काय हरकत आहे. आपल्या कानामध्ये आणि खांद्यामध्ये फोन पकडून आणि डोकं वाकडं करून तुम्ही जीवनाचा, ॲक्सिडेंटचा किती धोका पत्करतात याची कल्पना देखील आहे का तुम्हाला? कशाला स्वतःचं आणि दुसऱ्यांचं जीवन धोक्यामध्ये घालतात? 66% ॲक्सिडेंटचा धोका वाढतो जेव्हा आपण गाडी चालवताना फोनवरती बोलतो. हे जाऊ दे, काही महानक्तर गाडी चालवत असताना मेसेज सुद्धा टाईप करतात. तुम्ही गाडी चालवत असताना मेसेज टाईप करत असाल तर 87% ॲक्सिडेंटचा धोका वाढतो. आणि त्याहीपेक्षा काही जण आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला बाईकवर घेऊन जात असताना फोनवरती बोलत असतात. लक्षात ठेवा, सेफ्टी इज नॉट जस्ट अ स्लोगन बट इट्स अ वे ऑफ लाईफ. इट इज बेटर टू लूज अ मिनिट इन अ लाईफ दॅन टू लूज अ लाईफ इन अ मिनिट. जीवन खूप अनमोल आहे, प्रेशियस आहे. एक मिनिट भराच्या मजेसाठी, स्टंटसाठी, घाईसाठी जीवन एवढं स्वस्त करू नका.